Example number 7. 99x plus 101y plus 499. 101x plus 99y is equal to 501. आता आपले अट पहिले काय आहे, एका खाली एक इक्वेशन लिहिजे. 99x अधिक 101y बरोबर 499, याला काय म्हणायचं, इक्वेशन 1. पर 101x प्लस 99y बरोबर 501, याला काय म्हणायचं, इक्वेशन 2. आणि आता इथे निरीक्षण करा, काय निरीक्षण दिसते रे, तुम्ही जर नीट बघितले कोएफिशिएंट ऑफ टू व्हेरिएबल्स x आणि y चे जर सहगुणक पाहिले तर काय झाले, ते इंटरचेंज झाले. 99 इथे आहे बघा आणि 101 इथे आहे बघा, म्हणजे x चा सहगुणक इकडे दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला आला आणि y चा सहगुणक दुसऱ्या इक्वेशन मध्ये x ला आला, इंटरचेंज झाले, बदलले ते एकमेकाचे, म्हणजे इथं x चा y ला आला, y चा x ला आला. अशा वेळेला नीट निरीक्षण केल्यानंतर बघा, एका खाली एक लिहिण्याचं तुम्हाला सांगतो ना नेहमी, एका खाली एक लिहायच आणि नीट निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की दोन चलाचे जे कोएफिशियंट आहे ते इंटरचेंज झाले, बरोबर ना. अशा वेळेला कुठली पद्धत वापरायची, एएसए. आता एएसए म्हणजे काय, की ऍडिशन सबट्रॅक्शन आणि ऍडिशन, म्हणजे पहिल्यांदा बेरीज करायची दोन्ही इक्वेशनची, वजाबाकी करायची आणि जी इक्वेशन मिळतील त्यांची बेरीज करायची. म्हणजे काय, असं ज्यावेळेला असेल सहगुणक इंटरचेंज झाले असतील त्यावेळेला समीकरण एक आणि दोन यांची एकदा बेरीज करायची, समीकरण एक आणि दोन यांची एकदा वजाबाकी करायची आणि जी इक्वेशन मिळतील त्यांची परत बेरीज करायची. म्हणजे इथे काय येणार, पहिल्यांदा ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आणि परत काय करणार आहात तुम्ही, दुसऱ्यांदा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 किंवा 2 from 1. कसं येईल, मी तुम्हाला समजण्यासाठी काय केलंय, एका पुढे एक लिहिले, तुम्ही काय करायचे, पहिले झाल्यानंतर हे लिहायचे आणि परत याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4 ते मिळणार आहेत ती बघाय. म्हणजे इथे ए एस ए ही मेथड तुम्हाला समजलं, तुम्ही एका खाली एक लिहिले समजण्यासाठी लिहिले बघा इकडे. म्हणजे इथे काय करायचे, बेरीज, इथे वजाबाकी, इथे बेरीज, कळतंय, लक्षात येते का. म्हणजे काय, 99x अधिक 101y बरोबर 499, 101x अधिक 99y बरोबर 500 यांची काय करायची आहे, बेरीज. 99x अधिक 101y 499, 101x अधिक 99y बरोबर 501 यांची काय करायची आहे, वजाबाकी, कळते ना. आता इथे वजाबाकी करताना 501 मोठे आहेत म्हणून उलट केलं तरी चालेल किंवा तसंही ठेवलं तरी चालेल. आता इथे बेरीज करूया आपण, 9 and 1 10, 9 and 1 10 आणि 5 and 5 10, बरोबर. आता इथे काय होतं बघा, 9 and 1 10, 9 and 1 10, 1 and 1 2 म्हणजे इथे काय 200y प्लस इथे सुद्धा सेम आहे ना, 200x, 200x अधिक 200y बरोबर 1000. आता या दोघांच्या मधून कॉमन काय येईल रे, 200, एक्स अधिक वाय बरोबर काय येईल, 1000, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 1000 भागिले 200, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 2 शून्य गेली, 2 5 10, याला काय म्हणायचं, इक्वेशन 3. इथं काय केले आपण, बेरीज. आता वजाबाकी करताना काय करतो आपण, चिन्ह बदलतो, काय करतो आपण, चिन्ह बदलतो. किंवा तुम्हाला सांगितलेले सोपे आयडिया, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा किंवा असं केलं तरी चालेल, परत तुम्हाला काय करायला लागतील, चिन्ह बदलायला लागतील, बरोबर. म्हणजे इथे काय होईल बघा, 501 मधून 499 गेले, 499 म्हणजे किती राहतील, 501 म्हणजे 2 राहतील, मोठ्या संख्ये चिन्ह म्हणजे वजा. इथे 101 मधून 99 गेले म्हणजे किती राहतील, 2y आणि मोठ्या संख्येत चिन्ह, इथे 2x आणि मोठ्या संख्येत चिन्ह. आता काय करा, चिन्ह बदला,
दोन एक्स वजा दोन वाय बरोबर दोन, वजाचा अधिक, अधिकचा वजा, वजाचा अधिक। म्हणून तुम्हाला मी आतापर्यंत एक्झाम्पल कशी शिकवली, मोठी संख्या वरती घ्या म्हणजे हे चिन्ह बदलायचा प्रॉब्लेम येत नाही। आता इथे दोन कॉमन येईल, एक्स वजा वाय बरोबर काय येईल दोन, म्हणून एक्स वजा वाय बरोबर दोन भागिले दोन म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती एक, याला काय म्हणायचं इक्वेशन चार। बरोबर, इथे काय केलं, जर का सहगुणक असे इंटरचेंज असतील तर एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी, तुम्ही हे झाल्यानंतर हे लिहायचे समजण्यासाठी समोरासमोर लिहिले बरोबर। आता इथे जे इक्वेशन तीन आणि चार मिळाले त्यांची बेरीजच करायची, का, कारण ऑटोमॅटिक वायची चिन्ह कसे आले भिन्न आले, म्हणून एक्स अधिक वाय बरोबर किती मिळालंय पाच आणि एक्स वजा वाय बरोबर किती मिळालंय एक, आता बेरीज करायचे पाच आणि एक सहा, इथे काय येईल शून्य, इथे काय येईल दोन एक्स, दोन एक्स बरोबर सहा, म्हणून एक्स बरोबर काय येईल सहा भागिले दोन, एक्स बरोबर काय आलं तीन। आता काय करणार तुम्ही, एक्सची किंमत कशात टाकताय, कशातही टाका तुम्हाला आवडेल तिथे टाका, एक्स बरोबर तीन ही किंमत कशामध्ये टाकाल, इक्वेशन वन किंवा टू, वन सोपा आहे, पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन कशामध्ये टाकूया तीन मध्ये, एक मध्ये टाकलं तरी उत्तर येणार, दोन मध्ये होणार, तीन मध्ये, चार मध्ये, सोपा तीन आहे, एक्स अधिक वाय बरोबर पाच, तीन अधिक वाय बरोबर पाच, वाय बरोबर पाच वजा तीन, वाय बरोबर किती येईल दोन, म्हणजे तुमचं सोल्युशन उकल काय आले, एक्स आणि वाय बरोबर तीन आणि दोन, कळलंय का, अतिशय सोपे एक्झाम्पल आहे, म्हणजे इथे काय करायचं एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी। आणि यातलं शेवटचं एक्झाम्पल पण सेम आहे, एकदा बेरीज आणि एकदा काय करायचं आहे वजाबाकी, ते पण आपण बघूया। एक्झाम्पल नंबर आठ, बघा काय एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर आठ, 49x मायनस 57y 172, 57x मायनस 49y बरोबर 252। आता आपली पहिली अट काय आहे, एक्झाम्पल काय करायचे आहे एका खाली एक लिहायचे, एक्झाम्पल काय करायचे आहे एका खाली एक लिहायचे, म्हणजे 49x 57y 172 याला काय म्हणायचं इक्वेशन वन, 57x मायनस 49y याला काय म्हणायचं 252 याला काय म्हणायचं इक्वेशन टू। बघा इथे निरीक्षण केल्यानंतर परत सहगुणक काय झाले चेंज झाले, एक्स चा वायला, वायचा एक्सला, कळतं ना, व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज झाले। माशाळ्याला काय सांगितलं मी, समीकरण एक व दोन यांची काय करायची बेरीज करायची, आणि समीकरण एक व दोन यांची काय करायची वजाबाकी, बरोबर, मला काय करणार समीकरण एक आणि दोन यांची वजाबाकी आणि एकदा बेरीज, मग इथे काय सांगा, 49x 57y 172 अधिक 57x वजा 49y 252 बेरीज, दोन आणि दोन चार, सात आणि पाच बारा, दोन तीन चार, 424 वजा वाय, नऊ सात 16, पाच पाच आणि चार नऊ ने 10, 106 इथे सुद्धा काय येणार 106x, 106 कॉमन, एक्स वजा वाय बरोबर 424, एक्स वजा वाय बरोबर 424 भागिले 106, एक्स वजा वाय बरोबर किती रे 100 चौक 400, 6 चौक 24 म्हणजे किती येणार 4,
इक्वेशन काय झालं 3 करते का त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी 49x वजा 57y बरोबर 172 आता वजा 57x वजा 49y बरोबर 252 एक ओळ सोडायची वजा वजाचं काय होईल अधिक अधिकचं काय होईल वजा बरोबर ना आता 252 वजा मोठ्या संख्येचं 252 वजा 172 किती येईल 0 8 आणि 7 15 0 म्हणजे किती आले 80 बरोबर की नाही आता इथे अधिक 49 आहे म्हणजे 57 मधून 49 गेले 57 वजा 49 किती 9 8 17 म्हणजे किती येणार वजा 8y आणि इथे काय येणार आहे सॉरी वजा 8y आणि इथे वजा 8x बरोबर आता सर्वीकडचं वजा चिन्ह जाऊन निघून जाईल इथं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं इथं मोठ्या संख्येचं दिलं इथं मोठ्या संख्येचं म्हणजे 8x अधिक 8y बरोबर 80 आणि समजा तुम्ही मी शिकवलेल्या पद्धतीने केलं असतं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असतं तर डायरेक्ट घे मिळालं असतं तर कसंही चालेल 8 कॉमन x अधिक y बरोबर 80 x अधिक y बरोबर 80 भागिले 8 x अधिक y बरोबर किती येणार 10 याला काय म्हणायचं इक्वेशन 4 आता काय करायचं आपलं 3 आणि 4 यांची बेरीज करायची समीकरण 3 व 4 यांची काय करूया बेरीज करूया बरोबर म्हणजे इथे काय येईल x वजा y बरोबर 4 अधिक x अधिक y बरोबर 10 10 आणि 4 14 इथे 0 इथे 2x 2x बरोबर 14 म्हणून x बरोबर किती 14 भागिले x बरोबर किती 7 आता काय करणार तुम्ही x ची किंमत कशात टाकताय 3 मध्ये किंवा 4 मध्ये x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवूया म्हणजे काय येईल x अधिक y बरोबर 10 7 अधिक y बरोबर 10 y बरोबर 10 वजा 7 y बरोबर 3 म्हणजे तुमची उकल काय आले x y बरोबर 7 आणि 3 तर अशा प्रकारे आपण पहिल्या प्रकरणातला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय त्याच्यामध्ये पुस्तकात दिलेले एक्झाम्पल बघितले आणि आपला काय झालं प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण झालाय तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस सेट 1.1 लिहायचा व्हिडिओ मधून आणि तीच एक्झाम्पल दोन वेळा सोडवायची त्याच्यानंतर पुस्तकामध्ये पहिल्या पेजवरचे जे कोष्टक तुम्हाला सांगितलं येस नोचं क्वाड्रेटिक आपलं रेषीय समीकरण आहेत की नाही ते ओळखणे ते पण लिहायचं आणि पुस्तकामध्ये 1.1 च्या अगोदर सोडवलेले एक्झाम्पल दिले ती सोडवायची आणि अभ्यास करून मला रिप्लाय द्यायचं तर आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद